वृद्ध आईसह 5 जणांचं कुटुंब, केवळ 15 गुंठे जमीन, तीही पूर्ण वेळ अळूच्या पानांची शेती. ह्याच अळूच्या पानांची हातविक्री करत जळगावातल्या लोण पिराचे ब्रह्मू पाटील हे शेतकरी अपंगत्वावर मात करत कुटुंबाचा आधारवट ठरले आहेत. जागतिक अपंग दिनानिमित्तानं ब्रह्मूच्या जिद्दीची ही कहाणी. वडील आणि भावाचं निधन झाल्यानंतर आई आणि वहिनी, पुतण्या पुतणी अशी 5 जणांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी 35 वर्षांच्या दिव्यांग शेतकरी ब्रह्मू पाटीलवर पडली. जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यात लोणीपीर हे ब्रह्मूचं गाव. 15 गुंठे जमिनीत अळूच्या पानांची शेती करत डाव्या पायानं दिव्यांग असलेल्या ब्रह्मू पाटीलनं धडधाकट तरुणांसमोरही वेगळा आदर्श निर्माण केलाय. मजुरांच्या मदतीशिवाय शेतातली कामं करत ब्रह्मू पाटील अळूच्या पानांचं शेतात उत्पादन घेतात. 40 गावच्या आठवडे बाजारात जाऊन ते 3 दिवस या पानांची हातविक्री करतात आणि हाच त्यांचा अर्थार्जनाचा आणि कुटुंब जगवण्याचा मार्ग आहे. मी जरी अपंग असलो तरी मी कुठेच खचलो नाही. मी स्वतः माणूस न लावता सर्व कामं करतो, भरणा करतो पानं विक्रीला. दररोज 30 किलोमीटर माझ्या गावहून 40 गाव 30 किलोमीटर आहे, त्याचा दररोजचा प्रवास आहे. तरी मी न डगमगता सर्व व्यवसाय व सर्व व्यवस्थित करून व शेती सगळं व्यवस्थित काम करतो. 20 गुंठा शेतीमध्ये आहे. मी पाणी काढता, गवतीचा काढता आणि अपंग देर आहे. तो देर आम्हाला तितका याच्यावर मात करून खावाड. सततची नापिकी, लहरी आणि बदललेलं निसर्गचक्र, डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा दुष्टचक्रात पाय धुवून उभं राहणं शेतकऱ्यांसाठी महाकठीण. त्यात एखाद्या दिव्यांगानं शेती कसणं म्हणजे अशक्यप्रायच. तरीही ब्रह्मू पाटीलनं सर्व अडीअडचणींवर मोठ्या जिद्दीनं मात करत अळूच्या पानांचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नावारूपाला येण्याचा मान मिळवलाय. कुटुंब आणि ग्रामस्थांनाही त्याचं कौतुक वाटतंय. आमच्या गावातील नागरिक ब्रह्मू प्रल्हाद पाटील हे अपंगत्वावर मात करून एक उत्कृष्ट आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवलेला असून तरुण पिढीला एक मार्गदर्शक त्यांनी एक भरीव काम आज ते करीत असून 15 गुंठ्यात त्यांनी अळूची शेती एक उत्तम प्रकारे त्यांनी करून कुटुंबाचं पूर्णपणे पालन पोषण त्यांच्यावर जबाबदारी असं आहेत. अळूच्या पानांपासून ब्रह्मू पाटील यांना वर्षाकाठी 1.5 लाखांचं उत्पादन मिळतं. त्यातून त्यांचा उत्तमरित्या उदरनिर्वाह चालतो. शेती परवडत नाही म्हणून शेतीला दोष देत बसणाऱ्यांची कमतरता नाही. त्या सगळ्यांसाठी एका पायानं दिव्यांग असलेल्या ब्रह्मू पाटील यांच्या श्रमाची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे. जळगावहून विकास भदाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.